लाईव्ह शोध सत्य बातमीचा। विकासाच्या बाबतीत सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार बोदल बोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पूल मंजूर असून 2 वर्षापासून बांधकाम रखडलेले आहे। बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्याने जुना मार्ग देखील बंद झाला। परिणामी नागरिकांना 1 किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी 15 किलोमीटर फेऱ्याने पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड आक्रोश खदखदत आहे। अनेकदा निवेदने देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने अखेर संतप्त झालेल्या दोन्ही गावातील नागरिकांनी अर्ध जलसमाधी आंदोलन केले आहे। सालेकसा तालुक्यातून वाहणारी वाघनदी या वाघनदीवर या भजेपार आणि बोदलबोडी दरम्यान पूल व्हावा ही मागणी खरं तर मागील जवळपास 50 ते 60 वर्षापासून सुरळीतपणे सुरू होती। त्याच्यानंतर कशीबशी ही मागणी पूर्ण झाली। 2 वर्षाच्या आधी पुलाचं बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराने खोदकाम केलं, त्याच्यानंतर त्यांनी दगड लागल्याचं कारण समोर करून बांधकाम बंद केलं, परंतु जो आधीचा सुरळीत रस्ता सुरू होता तो बंद झाला आणि पुलाचं बांधकामसुद्धा या ठिकाणी बंद झालं। त्यामुळं गावातील प्रचंड नागरिकांना यात या ठिकाणी त्रास सहन करावा लागला आणि मागील 2 वर्षापासून आम्हाला 8 दिवसानंतर काम सुरू होईल, 15 दिवसानंतर सुरू होईल, पुढच्या महिन्यामध्ये होईल अशी विविध आश्वासने आम्हाला देण्यात येत आहेत। म्हणून अखेर आम्ही या त्रासाला कंटाळून आज अर्ध जलसमाधी आंदोलन सुरू केलं आहे। जेव्हापर्यंत आम्हाला ठोस प्रमाणात काहीतरी आश्वासन मिळणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आम्ही सुरळीत ठिकाणी या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत। बस एवढंच। भाजपा आणि बोदलबोडीचा पूल 2 वर्षापासून त्यांना गड्डा खोदून ठेवला आहे, लोकांचा रस्ता बंद आहे, काय सांगाल या संदर्भात? आणि तुम्ही पण पाण्यामध्ये उतरला, काय सांगाल? आता काय सांगणार, आमच्या फुल्या बनेल तर चांगला होईल, नाही तर त्याला बिलकुल येतो खेदाराचाच काम आहे। माझ्या नाव माझ्या गंगाबाई आहे, पण त्याला चांगले ना एक सोयी करीन नेताल ते काय एक कोरटे नाही एक कोण नेता हो की नाला होता तर नाव नको पुराम येऊ द्या। एक म्हणते मी खोदलो, एक म्हणते मी खोदलो, उद्घाटन केलो काचा उद्घाटन केला दोन्ही नेता लोकांना। आता त्याला सोयी करीन मी भज्यपारात नदी तोल्यावर ना झाला रे। केव्हापर्यंत इथून उठणार नाही मी? आता 8-10 दिवस राहू आम्ही, की सालकसाल जाऊन गोंदियाला जाऊन तहसील मध्ये जाऊन ना का म्हणतात गोंदियाचा जिल्हा नाही कलेक्टर ऑफिसला जाणार राहू। हा दादा काय सांगाल, भजीपार आणि बुदुलपुरी या दोन गावांच्या नागरिकांनी अर्ध जलसमाधी आंदोलन केलंय, काय सांगाल या संदर्भात? सर कसं आहे, भजीपार ते बुदुलपुरी हा मार्ग जो पुलाचं बांधकाम आहे 2 वर्षापासून आम्हाला खोटं आश्वासन देत आहेत, आम्हाला सांगत आहेत की दगड लागलेला आहे त्याकरिता हा बांधकाम बंद करण्यात आलेला आहे, परंतु 2 वर्ष लागतात का हा काम सुरू करण्याकरिता? काही कागद असंही सांगत आहेत की कागदपत्राची काही कमतरता आहे, कागदपत्राची कमतरता 2 वर्ष लागत नाही। आम्हाला बोदलबोडी ते भजेपार जाण्यासाठी फक्त 3 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु 15 किलोमीटरचा आम्हाला अंतर लागावं लागत आहे, तर त्याकरिता आमच्या बोदलबोळी आणि भजेपार या दोनही नागरिकांना पुष्कळ त्रास होत आहे, त्याकरिता आम्ही हा तीव्र अर्ध जलसमाधी आंदोलनाचा आयोजन केलेलं आहे। आणि जोपर्यंत ह्या पुलाचे बांधकाम सुरू होत नाही किंवा जोपर्यंत बांधकाम विभागाकडून आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे अर्ध जलसमाधी कायम ठेवू। एवढे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।